स्वागत आहे तुमचे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर दुबईमध्ये आज आमचा चौथा दिवस आहे आणि आम्ही चाललोय दुबई फ्रेमला. तर खूप मोठी फ्रेम आहे आणि तिथं पूर्ण दुबईचं कल्चर वगैरे दाखवलेले, म्हणजे आधी दुबई कशी होती आणि आत्ता दुबई कशी आहे पूर्ण असं दोन्ही फ्रेम मध्ये दाखवलंय. आणि दुसरं पण अजून खूप काही आहे तिथे बघण्यासाठी. तर आता टॅक्सी बुक करतो आम्ही आणि तिकडे चाललोय. तर मित्रांनो, आपली कॅब आली आता, ही गाडी आपली, चला मधी बसूया. तर मित्रांनो, फायनली आपण पोहोचलोय आता जगातला सर्वात मोठी फ्रेम आहे इथे. ही बघा केवढी मोठी आहे. आपण पूर्ण वरती जाणार आहे, लिफ्ट खाली इथे. तर मित्रांनो, आम्ही तिकीट घेतलं आहे 210 दिरहमला पडले आम्हाला चार तिकीट. आता इथून मध्ये चाललंय सिक्युरिटी चेक होईल आणि मध्ये जाणार आहे. फ्रेम बघा तुम्ही किती उंच आहे, इथून किती उंच दिसत. मित्रांनो, इथं थोडी बसण्यासाठी जागा आहे, तिथे बसलोय मी. इकडे स्टॉल आहे पुढचे आणि दुबई फ्रेमला आपल्याला आता लिफ्टची वाट बघतोय मी. तिथून वरती जायची गर्दी थोडं, त्याच्यामुळे इथे बसलो आपण. तर मित्रांनो, इकडे फाउंटन वगैरे केलंय त्यांनी, रात्रीचे चालू होतं ते. तर मित्रांनो, आपण आता दुबई फ्रेम मध्ये एंट्री केली. कॅमेरा अलाउड आहे.
मित्रांनो, आता मी फ्रेमच्या एकदम टॉपला आहे. तुम्हाला दाखवतो इकडे काय काय आहे. इकडे ते मी टाकलं आहे काचेची फ्रेम खाली, तिथून आपण पूर्ण खाली बघू शकतो. दुबई फ्रेममध्ये आपण आता आणि तिकडे जे बघितलं आपण, तिकडे ओल्ड दुबईचं कल्चर त्यांनी दाखवलं होतं. आणि इकडे पुढे जाऊ आपण, तिकडे न्यू दुबईचं आहे. इकडून व्ह्यू पण खूप छान दिसतोय. तर मित्रांनो, आपले एक साइड दुबई फ्रेमची बाउंड झाली. आता आपण लिफ्टनी चाललोय खाली. आपली दुबई फ्रेम बाउंड झाली. खूप मस्त होती दुबई फ्रेम, पायसारखी होती. वरती तर एकदम मजा आला. काचेची ग्लास ठेवली होती खाली, त्याच्यावरतून चालायचं होतं आपल्याला. तर आता इथून आम्ही चाललो आहे. जगातला सर्वात मोठं हॉटेल आहे, 7-स्टार हॉटेल आहे. त्याची एका दिवसाची प्राईस आहे स्टेची 25 लाख रुपये. तर आपण तिथे जाणार आहे, त्याची टूर आपण करणार आहे. तर चला जाऊया. मित्रांनो, आपण थोडा प्लॅन चेंज झाला होता. तर मी आलो आहे इथल्या जगातला सर्वात मोठा ऑब्झर्वेशन व्हील आहे तिथे, तिथे आलो आहे. तुम्हाला दाखवतो मी आता. हे बघा, इकडून दिसतंय आपल्याला. मध्ये जायचं आहे अजून इथून. तर मी मध्ये जातो आणि तिकडे गेल्यावर तुम्हाला परत दाखवतो. तर मित्रांनो, व्ह्यू दाखवतो तुम्हाला, एकदम जबरदस्त व्ह्यू आहे इथे. आपण मध्ये एंट्री केली, आपण चाललो तिकडे. Thank you.
आपण तिकीट घेतलंय, आपण थोडंसं फिरतोय कारण की 5-10 मिनिटावरती आपल्याला जायला, तोपर्यंत मी तुम्हाला इथला व्ह्यू दाखवतो कसं आहे. हे बघा म्हणणं भरलंय तर मित्रांनो फायनली आपण तिकीट घेतले. तिकीटची प्राईस 250 दिरम 1 पर्सनसाठी. आपण 4 तिकीट घेतले, ते बी आपण प्रीमियम कॅबिन बुक केली आहे कारण की चांगले एक्सपिरियन्स घ्यायचं होतं आपल्याला. त्याच्यामध्ये मॉकटेल आणि कॉकटेल इन्क्लूड आहे. तर ही तिकीट आहे. तर आता चला वरती जाऊया. मित्रांनो ऑब्झर्वेशन व्हील मधून आपण आता खाली आलोय. खूप मजा आली तिकडे. 20,000 रुपये वसूलच केले आम्ही. आता इकडे व्ह्यू दाखवतो खाली आल्यावर तुम्हाला. नाईट व्ह्यू बघा इकडे खूप छान आहे. आता इथून आम्ही चाललोय दुबई मॉलला. तिकडे आम्हाला थोडीफार शॉपिंग करायची आणि तिकडे दुबई फाउंटनचा शो आपण बघणार आहे. तर मग तिकडे गेल्यावर दाखवतो मी तुम्हाला तिकडचा व्ह्यू. तोपर्यंत इथला व्ह्यू बघा. तर मित्रांनो इथून आपण चाललोय दुबई मॉलला शॉपिंग करण्यासाठी. तर आपण टॅक्सी बुक केली आहे. तर आता गाडीमध्ये बसतो मी. मित्रांनो मी आता आलोय दुबई मॉलला. इथं थोडीफार शॉपिंग करायची आपल्याला. नंतर आपला इथं फाउंटन शोचं तिकीट आहे आपल्याला, ते पाहायचं आहे आणि नंतर बघूया कुठे जायचं. मग तर मित्रांनो मी दुबई मॉलमध्ये आहे आणि आयफोन स्टोअरला आलो होतो. तर मित्राला iPhone 13 Pro घ्यायचा होता आणि मला पण एअरबड्स 3rd generation घ्यायचे होते. तर मी घेतले आता. तर इथे मला थोडे स्वस्त पडले, 15,000 पडले मला. इथे आपल्या इकडे बहुतेक 18,000 काही 19,000 पडत येते. तर 3,000 रुपये वाचले माझे. तर आता इथून खाली चाललोय दुबई मॉलचा फाउंटन शो पाहण्यासाठी. खूप भारी असतो तो. तर त्याला मग जाऊया खाली. Thank you.
ना आता आमचा फाउंटन शो पाहून झालाय. फक्त 10 मिनिटाचा होतो शो, पण खूप मजा आली, खूप भारी होतं तिथून. तर आता मॉलमधून आम्ही चाललोय मेट्रो स्टेशनला, कारण की टॅक्सी काही इथून लवकर भेटत नव्हती, खूप गर्दी होती. तर आता मेट्रो स्टेशनहून आम्ही हॉटेलला चाललोय. तर आजचा व्हिडिओ इथेच एंड होतोय. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये.